आहे तडफदार तनया आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजार पेठेची इत भरपूर काही नव 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 या फ्रेंड्स, आनंदाचे कोणतेही क्षण असो, लग्न असो, बारस असो, मंगल कार्य किंवा प्रमोशन असो, कुठलंही यश असो, तोंड गोड करायला पेढाच हवा. आणि आपण अभिमानाने सांगू शकतो, जगात भारी कंदी पेढे सातारी. हे सांगायचं कारण असं की माझ्या बहिणीचं लग्न ठरलंय आणि आम्ही ठरवलंय की लग्नात या सातारी कंदी पेढ्यांचाच आस्वाद द्यायचा. म्हणून मी चौकशी करण्यासाठी NH4 वर वाडेफाट्यापासून डाव्या हाताला हाकेच्या अंतरावर असणाऱ्या भव्य अशा काका पेढेवाले यांच्या स्टोअर मध्ये गेले. तिथे प्रणीत कुंदप सर यांच्याकडून भरपूर माहिती मिळाली. वा सर, कोणाचंही लक्ष वेधून घेईल असंच आपलं स्टोअर आहे. बाप रे, केवढे हे प्रोडक्ट्स आणि त्यांचे प्रकार, मांडणी सुद्धा खूप आकर्षक आहे. धन्यवाद सर. या शॉपची सुरुवात कधी झाली? तनया, साधारणतः 2016 ते 2017 सालापासून आम्ही या शॉपची सुरुवात केली. सातारा शहरात अनेक दुकाने आहेत, पण हा कंदी पेढा हायवेवर आम्ही पहिल्यांदा आणला. अरे वा, क्या बात है. तुमच्याकडे किती प्रकारचे पेढे आहेत? आमच्याकडे रेग्युलर कंदी पेढे आणि केशरी कंदी पेढे या दोन प्रकारचे पेढे आहेत. पेढ्यांची हल्ली मागणी खूप वाढली आहे, कारण आनंदी क्षण साजरे करण्यासाठी इझिली क्विकली शिवाय टेस्टी असा पेढ्यासारखा दुसरा पर्याय नाही. आम्ही मंगल कार्यालयासाठी सिंगल पॅकमध्ये पेढा देतोच, त्याशिवाय वेडिंग किंवा कॉर्पोरेटसाठी पेढ्यांचे हार बुके तयार करून देतो. शिवाय हॉटेल, रिसॉर्ट, गाड्यांचे शोरूम यांच्याशी सुद्धा आमचा टायअप आहे. खूपच छान. मी आपला पेढा टेस्ट केलाय. त्याचा रंग, रूप आणि त्याची चव खूपच छान आहे. ही क्वालिटी मेंटेन कशी करता? खरं सांगायचं तर लागणाऱ्या रॉ मटेरियल पासूनच आमचे क्वालिटीचे पॅरामीटर्स असतात. त्यामध्ये बसत नसेल तर आम्ही तो माल रिजेक्ट करतो, कारण क्वालिटीमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड आम्ही करत नाही. सगळे मटेरियल हे दर्जेदारच वापरतो. प्रोडक्ट तयार करतानाही काटेकोरपणे तयार केला जातो. प्रत्येक बॅचची टेस्ट केली जाते. अमेझिंग. इथे या बाजूला पण अनेक प्रोडक्ट्स दिसतात. होय, आमच्याकडे आंबा, खोबरा, गुलकंद, पिस्ता, अंजीर हे बर्फीचे प्रकार आहेत. काजू कतली, गुलाबजाम, गाजर हलवा, दुधी हलवा, शिवाय मोतीचूर लाडू असेही स्वीट्स आहेत. आमच्याकडे नमकीनचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. बेकरी प्रोडक्ट्स आहेत. आणि हो, हे फक्त आमचे प्रोडक्ट्स नाहीत बरं का, जिल्ह्यातले बचत गट आणि सातारा जिल्ह्यातील अनेक नामवंत ब्रँडसाठी आम्ही काउंटर उपलब्ध करून दिले. यामागे जिल्ह्यातील उद्योगांना चालना मिळावी आणि आपल्या सातारा जिल्ह्यातले प्रोडक्ट्स जगभरात पोचावेत हाच उद्देश आहे. NH4 असल्यामुळे मुंबई पुण्याबरोबर राज्याबाहेरचे ग्राहकही आवर्जून थांबतात आणि खरेदी करतात, आणि ते वेळोवेळी प्रोडक्ट्स आवडल्याचेही सांगत असतात. दॅट्स ग्रेट. आपल्या अन्य शाखा आहेत का? हायवेवरच आमची 2 दुकाने आहेत आणि खरं सांगायचं तर तिसऱ्याचे काम सुरू आहे. लवकरच तेही ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज होईल. त्याचबरोबर पुण्यातल्या ऊर्जा या ब्रँडशी आपलं टायअप आहे, त्यामुळे त्यांच्या पुण्यातल्या धनकवडी, नारायणपेठ, खेड, शिवापूर इथल्या माय ऊर्जा आउटलेट्समध्ये आपले प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. अच्छा, काका पेढेवाले हे नाव देण्यामागे काही खास कारण आहे का? तनया, माझ्या आजोबांना सगळे काका म्हणायचे, त्यामुळे त्यांचं नाव म्हणून आणि काका म्हटलं की कसं एक आपुलकीचं नातं तयार होतं, म्हणून हे नाव दिले. आमची टॅगलाईनच आहे, चव नात्यांची. वा, मस्तच टॅगलाईन आहे, चव नात्यांची. अच्छा, खाद्यपदार्थ म्हटल्यानंतर हायजीनची जबाबदारी असते, ती कशी सांभाळता? तुम्ही बघतच आहात, शॉप एकदम कसं क्लीन आहे. दर 2 तासांनी आम्ही हे क्लीन करतो. कामगारांची पण मेडिकल टेस्ट केली जाते. हँड ग्लोव्हचा वापर कंपल्सरी केला जातो, कारण ग्राहकांचं आरोग्यही जपणं ही पण आमची बांधिलकी आहे. अरे वा सर, भावी योजना काय आहेत? भावी योजना सांगायच्या झाल्या तर पुणे मुंबईत एक्सपान्शन करायचंच आहे, पण राज्यापुरतं सीमित न राहता आपल्याला आपले प्रोडक्ट्स जगभरात पोहोचवायचे आहेत. वा, क्या बात है. सर, आपला फोन नंबर मिळेल का? हो, घ्या ना. 9850619619 हा आमचा फोन नंबर आहे. 9850619619. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, ऑफरिंग अ पेढा इज अ कल्चर. आणि म्हणून तडफदार तनयाचा सल्ला असा की आपल्याला कोणतेही आनंदी क्षण गोड करायचे असतील तर वाडेफाटा NH4 वर असणाऱ्या काका पेढेवाले या स्टोरला जरूर भेट द्या. आणि आपण बाजारपेठेतील अशीच गोड माहिती मिळवण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा